मला कसं आहे सगळं शिकवायचं आहे, एक बीटसुद्धा सोडायचं नाही. असं आपल्या आरडीचं बरोबर अभिमानानं मला पाहिजे. आमचे सर डिटेलमध्ये चॅप्टर शिकवतात, डिटेलमध्ये. एन सी आय टी तर शिकवतातच शिकवतात आणि एन सी आय टीच्या जास्तसुद्धा शिकवतात. सगळं कव्हर करतात आमचे सर. आमचे सर बोर्ड कव्हर करतात, आमचे सर एन सी आय टी कव्हर करतात, आमचे सर हे प्रदीप जी आर बी सिंगेज सगळंच कव्हर करतात. आपलं बरोबर अभिमानानं वर्तन करून मिळायला पाहिजे. आमच्या सरांवर भारी कोण शिकवतच नाही. म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगतोय, सांगता सांगता काहीतरी शॉर्टकट ट्रिक सुद्धा सांगतोय की याला कसं लक्षात ठेवायचं. ओके, पॉलिमर हा सुद्धा मी तुम्हाला एन्झायटी ओरिएंटेड सगळं घेणार आहे, एकदम वर्गात पाठच करून घेणार आहे. आणि आता तुम्हाला ऑनलाईनची सवय झालेली आहे आणि हळूहळू बायोमॉलिक्युल एकदम परफेक्ट तुम्ही पाठ केलात असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं मला फीडबॅक पण आलेलं आहे. आता पॉलिमरसुद्धा तुम्हाला पाठ करून घेऊ आपण. पॉलिमर्स म्हणजे काय असतात हे बघा. आपण डेली लाईफमध्ये पुष्कळ पॉलिमर यूज करतो, आपल्याला माहीत नाही. आपली ही पेन पॉलिमर आहे. बेस्ट एक्झाम्पल हे पॉलिमर म्हणजे काय असतं. अ पॉलिमर म्हणजे अ लार्ज नंबर ऑफ मोनोमर्स. पॉलिमर म्हणजे काय असतं. अ लार्ज नंबर ऑफ मोनोमर्स कंबाइन्स टुगेदर टू फॉर्म अ पॉलिमर. टू फॉर्म अ पॉलिमर म्हणजे आरडीज केमिस्ट्री क्लासेस समजा एक पॉलिमर आहे, आरडीज पॉलिमर आहे, त्यातले मोनोमरचे कॉम्बिनेशन होते. तुम्ही सगळे मोनोमर आहात. प्रत्येक आपल्या आरडीज केमिस्ट्री क्लासचा स्टुडंट हा मोनोमर आहे आणि हे मोनोमर 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 कंबाईन होऊन पॉलिमर तयार झाले आहेत. म्हणजे सगळे मुलं सगळी मुली कंबाईन होऊन हे एक आरडीज पॉलिमर तयार झालं आहे बाळांनो. A large number of monomers combines together to form a polymer. And the process of formation of polymer is called as polymerization. The process of formation of polymer is called as polymerization. And this polymer ka asto? Light weight asto ki high weight molecular compound asto? Tara ek high weight molecular compound ahe. मग हा मॅक्रो मॉलिक्युल आहे की मायक्रो मॉलिक्युल आहे. हा मॅक्रो आपण बायोमॉलिक्युलमध्ये ऐकलं. मॅक्रो म्हणजे उघड्या डोळ्यांना दिसणारा. पेन दिसते का? हो दिसते. हे पॉलिमर आहे, मॅक्रो मॉलिक्युल आहे, मॅक्रो मॉलिक्युल. द नेक्स्ट मोनोमर म्हणजे काय सर? आता पॉलिमर कळालं सर, आता मोनोमर म्हणजे काय? तर मोनोमर म्हणजे अ स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट ज्याच्यापासून बनतो पॉलिमर. हे पुष्कळ पुष्कळ मोनोमर एकत्र येतात म्हणजे पुष्कळ पुष्कळ म्हणजे हा स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट आहे. तोच तोच रिपीट 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 होतो. बघा एका मुलीच्या मागे दुसरी मुलगी, दुसरी मुलीच्या मागे तिसरी मुलगी, अशी बघा एक चेन तयार होते. मुलगी म्हणा किंवा मुलगा म्हणा या. तर हे आहे पॉलिमरचं इंट्रोडक्शन डेफिनेशन. पॉलिमर म्हणजे अ लार्ज नंबर ऑफ मोनोमर्स कंबाइन्स टुगेदर टू फॉर्म अ पॉलिमर. आणि मोनोमर म्हणजे अ स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट. आता आपण क्लासिफिकेशन बघूयात. हे इंट्रोडक्शन आहे बट महत्त्वाचं आहे, सगळ्या गोष्टी महत्त्वाच्याच असतात. त्याच्यामुळे पूर्ण व्यवस्थित डिटेलमध्ये बघायचं. आणि हा चॅप्टर पॉलिमर लेतले 6 ते 8 लेक्चरमध्ये संपून जाईल. आणि आपला बायोमॉलिक्युल चॅप्टर हा 12 लेक्चरमध्ये संपलेला आहे, कारण की ते आपण डिटेलमध्ये शिकवलो. क्लासिफिकेशन. The classification of polymer. The classification of polymer depends on the classification of polymer depends on source. Depends on source म्हणते. Source म्हणजे भेटला कुठून हो, त्याचा source काय. मग source वरती त्याचे 3 क्लास पडले. कोणते क्लास पडले? एक आहे बघा natural polymer. Natural polymer nature पासून भेटत असेल तर त्याला natural polymer म्हणा. हे बघा ऑल कार्बोहायड्रेट्स बट नॉट मोनोसॅक्राइड. बरं, मोनोसॅक्राइडला सोडून ऑल कार्बोहायड्रेट्समध्ये ऑल पॉलिसॅक्राइड्स. प्रोटीन अल्फा अमिनो ऍसिडपासून बनतो. DNA हे बघा जूट लिलन सिल्क उल वगैरे 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 वगैरे. दीज आर द नॅचरल पॉलिमर्स. आता इकडे आहे सिंथेटिक पॉलिमर म्हणजे जे लॅबमध्ये तयार करतात, जे इंडस्ट्रीमध्ये तयार करतात. दीज ऑल आर द सिंथेटिक पॉलिमर.
मग सिंथेटिक पॉलिमर हे तयार करतात, केमिकल रिॲक्शन करून नवीन तयार करतात पॉलिमर. हे नॅचरल नसतं, हे आपण मॅनमेड असतं, हे आर्टिफिशियल असतं, सिंथेटिक. माझे एक्झाम्पल आहेत नायलॉन, टेरलिन, पॉलिथीन वगैरे वगैरे. हे पाठच पाहिजे बरं तुम्हाला सांगून ठेवतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही नंतर. देन नेक्स्ट आहे सर, हे सेमी सिंथेटिक काय असतो? तुम्ही नॅचरल सायन्सला डायरेक्ट सिंथेटिकला जात, सेमी सिंथेटिक म्हणजे काय? मुद्दाहून सांगितलं. आणि नेचरच्या पॉलिमरला सिंथेटिक प्रोसेस करून काहीतरी नवीनच काहीतरी तयार केलं जातं, त्याला म्हणतात सेमी सिंथेटिक पॉलिमर. ते कलम करणं म्हणतात बा, कलम करून आंब्याचं कलम करणे, फुलाचं कलम करणे, तसं आहे झालं ते. नॅचरल पॉलिमरवरती सिंथेटिक प्रोसेस केली जाते आणि एक नवीनच काहीतरी प्रकारचा एक पॉलिमर तयार केलं जातं, त्याला सेमी सिंथेटिक पॉलिमर म्हणतात. त्याचे एक्झाम्पल आहेत ॲसिटेट रेऑन, विस्कस रेऑन, ॲसिटेट रेऑन, विस्कस रेऑन, क्युप्रामोनियम सिल्क. ॲसिटेट रेऑन, विस्कस रेऑन, क्युप्रामोनियम सिल्क. दी आणि क्युप्रामोनियम सिल्क हे एक आर्टिफिशियल सिल्क आहे. बघा, सिल्कमध्ये प्रकार असतात. ओरिजिनल सिल्क वापरलं तर ते साड्या फार महाग असतात, आणि तेच डुप्लिकेट सिल्क वापरलं तर उगा आपलं 100, 200, 300, 400 आणि ते काय असतं? सिंथेटिक, सेमी सिंथेटिक, क्युप्रामोनियम सिल्क. ओके विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट क्लासिफिकेशन झालं. आता आपण सेकंड क्लासिफिकेशन बघूयात. फर्स्ट क्लासिफिकेशन तर तुम्हाला समजलं असेल, नॅचरल, सेमी सिंथेटिक, सिंथेटिक. नॅचरल, सेमी सिंथेटिक, सिंथेटिक ह्याचे एक्झाम्पल पाठ करा, नावात त्याचं सगळं कळून जातं. या सेकंड क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशन डिपेंड्स ऑन स्ट्रक्चर, डिपेंड्स ऑन स्ट्रक्चर, डिपेंड्स ऑन स्ट्रक्चर. तर मानो डिपेंड्स ऑन स्ट्रक्चरचा जर विचार केला तर पॉलिमरचे किती प्रकार पडतात? 3. कोणते पॉलिमर सर? अरे लिनियर पॉलिमर, ब्रँचड पॉलिमर, नेटवर्क पॉलिमर. आणि हे बघा, तुम्हाला वाटत असेल हे इंट्रोडक्शन आहे, हे नीट 2018 आत्ताच याच्यावरती प्रश्न आला होता. नीट 2018 याच्यावर प्रश्न आला होता आत्ता. त्याच्यामुळं कुठलीही गोष्ट सोडायची नाही सुरुवातीपासून. या तर पॉलिमर्स बानो क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स डिपेंड्स ऑन स्ट्रक्चर, स्ट्रक्चरवरती किती प्रकार पडतात? 3. जर तो सरळ असेल तर त्याला लिनियर पॉलिमर म्हणतात, आणि त्याला जर फाटे फाटे फुटले असतील तर त्याला ब्रँचड पॉलिमर म्हणतात, आणि जर नेटवर्क असेल म्हणजे क्रॉसलिंक जाळा टाईप असेल, बानो सरळ नाही, फाटे फुटले नाही, जाळाच आहे एक प्रकारचं, आपल्याला जसं लातूरची गंजगोलाई आहे, नेटवर्क पॉलिमर आहे ते. लातूरची गंजगोले बघितलं असाल तर यूट्यूबवर आपलं कुठेही जाऊन बघा, लातूरची गंजगोले एक नेटवर्क टाईप आहे. तसं हा नेटवर्क टाईप आहे, हे आज तुम्ही 3D, 3 डायमेन्शन क्रॉस लिंक्ड आहे म्हणजे नेटवर्क पॉलिमर आहे लातूरची गंजगोलाई. या तर लिनियरचे एक्झाम्पल तुम्हाला पाठच करावं लागतील बाळांनो, किंवा भविष्यात तुम्हाला तेवढं पॉलिमर बघून कळूनच जाईल. पॉलिथीन तरी पाठच करा, पॉलिथीन, PVC, नायलॉन, नोलॅक वगैरे वगैरे पाठच पाहिजे बरं. एक्झाम्पल सांगून ठेव तुम्ही आत्ताच. ब्रँचडचं एक्झाम्पल पॉलीप्रोपिलीन, पॉलीप्रोपिलीन. आणि ब्रँचड फुटल्यानंतर, फाटा फुटल्यानंतर व्हॉल्यूम वाढतो, फाटा फुटल्यानंतर व्हॉल्यूम वाढतो. तुम्हाला मला माहीत आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम जर वाढला तर डेन्सिटी इन्वर्स आहे, व्हॉल्यूम जर वाढला तर डेन्सिटी काय होते? ऑटोमॅटिक लो होते. परीक्षेत असं विचारू शकतो की लो डेन्सिटी कोणाची आहे? ब्रँचड पॉलिमरची आहे. कन्सेप्ट, व्हॉल्यूम वाढतो, डेन्सिटी कमी होते. नेक्स्ट आहे नेटवर्क पॉलिमर. हे तर एक्झाम्पल बघा पाठच पाहिजे, अतिशय महत्त्वाचं आहे नेटवर्क पॉलिमर. मेलामाइन, बॅकलाइट, वल्कनाइज्ड रबर. मेलामाइन, बॅकलाइट, वल्कनाइज्ड रबर. मेलामाइन, बॅकलाइट, वल्कनाइज्ड रबर. सर हे वल्कनाइज्ड रबर काय आहे सर? रबर ऐकलंय, हे वल्कनाइज्ड काय भानगड आहे हे तुम्हाला नंतर कळून जाईल. एक वल्कनायझेशन प्रोसेस असते, ते नंतर सांगतो तुम्हाला. आता सध्या एक्झाम्पल पाठ करा. सर हे नेटवर्क पॉलिमर जे आहे, हे जे गंजगोलाईचं नेटवर्क जे आहे, हे नेटवर्क स्ट्रॉंग असतो मानतो. का बरं असतो? आणि दे हॅव अ स्ट्रॉंग कोवॅलेंट बॉन्डिंग, दे हॅव अ स्ट्रॉंग कोवॅलेंट बॉन्डिंग बिटवीन द लिनियर पॉलिमर चेन्स. जे पॉलिमर लिनियर पॉलिमर चेन असतात त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्डिंग होते आणि एक नेटवर्क तयार होतो. स्ट्रॉंग बॉन्डिंग नाही तर तुटून जाईल सगळं. या
तर त्याचे एक्झाम्पल पाठ करून ठेवा, तेही पाठ करून ठेवा. हे झालं क्लासिफिकेशन नंबर दोन, लिनियर ब्रँच्ड नेटवर्क. लिनियर ब्रँच्ड नेटवर्क हे झालं दुसरं क्लासिफिकेशन. आता या आपण बघूया तिसरं क्लासिफिकेशन. हे फार महत्त्वाचं आहे, हे अतिशय जास्त महत्त्वाचं आहे ह्या दोन्हीच्या कंपेअरमध्ये. हा तिसरा क्लासिफिकेशन कशावर डिपेंड आहे? हा डिपेंड्स आहे, हा डिपेंड्स ऑन प्रोसेस. म्हणजे पॉलिमरायझेशन करताना तुम्ही कोणती प्रोसेस करताय? देर आर टू टाइप्स ऑफ प्रोसेस. वन इज ॲडिशन पॉलिमरायझेशन, एक आहे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. एक प्रोसेस आहेत, ॲडिशन पॉलिमरायझेशन न बनतं ॲडिशन पॉलिमर, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन न बनतो कंडेन्सेशन पॉलिमर. कंडेन्सेशन म्हणजे लॉस ऑफ वॉटर ऑर मिथेनॉल. कंडेन्सेशन म्हणजे लॉस ऑफ वॉटर ऑर मिथेनॉल. ह्याच्यात लॉस ऑफ वॉटर आणि मिथेनॉल तर ह्याच्यात कसल्याही प्रकारचं लॉस वगैरे नाही, नॉट. हे लक्ष द्या, ॲडिशनला काय म्हणतात? चेन ग्रोथ पॉलिमर. ॲडिशन चेन ग्रोथ पॉलिमर, ॲडिशन चेन ग्रोथ पॉलिमर. कंडेन्सेशन स्टेप ग्रोथ पॉलिमर, कंडेन्सेशन स्टेप ग्रोथ पॉलिमर, कंडेन्सेशन स्टेप ग्रोथ पॉलिमर. कंडेन्सेशन स्टेप ग्रोथ, ॲडिशन चेन ग्रोथ. या ॲडिशनमध्ये मोनोमरमध्ये मी सिम्पल लँग्वेजमध्ये मांडलं बरं, लवकर समजावं, महत्त्वाचं गोष्ट आहे. मोनोमरमध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड पाहिजे. ज्या मोनोमरमध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असतं 100% तिथं ॲडिशन रिॲक्शन होते, म्हणजे ॲडिशन पॉलिमर तयार होतो. आणि तिकडं मोनोमरमध्ये काय पाहिजे? दोन फंक्शनल ग्रुप पाहिजेत. मोनोमरमध्ये किती फंक्शनल ग्रुप पाहिजेत? दोन. इकडे एक वेगळा, इकडे वेगळा, किंवा दोन इकडे सेम, बट दोन फंक्शनल ग्रुप पाहिजेत. हा त्याला लिंक्ड होतो, हा ह्याला लिंक्ड होतो. दोन फंक्शनल ग्रुप पाहिजे म्हणजे बाय फंक्शनल सुद्धा म्हणतात त्याला. बाय फंक्शनल ग्रुप पाहिजे किंवा कंपाऊंड पाहिजे ह्याला. मोनोमरमध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड पाहिजे, आणि त्याच्या मोनोमरमध्ये दोन फंक्शनल ग्रुप पाहिजेत. दे मे बी अ सेम ऑर दे मे बी अ डिफरंट. द नेक्स्ट, ह्याच्या ॲडिशनमध्ये कोणतं लिंकेज असतं? बॉन्ड CH2 बॉन्ड लिंकेज असतं. बॉन्ड CH2 बॉन्ड लिंकेज असतं. आणि त्याच्यामध्ये कोणतं लिंकेज असतं? इस्टर लिंकेज किंवा अमाईड लिंकेज. इस्टर लिंकेज किंवा अमाईड लिंकेज तुम्हाला माहितीच असेल. इस्टर लिंकेज म्हणजे सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड ओ बॉन्ड, हे इस्टर लिंकेज आहे. आणि अमाईड लिंकेज प्रोटीनमध्ये सांगितलंय, अमाईड लिंकेज बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ एन एच लिंकेज. बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ एन एच बॉन्ड, हा आहे अमाईड, हा आहे इस्टर. त्याच्या कंसात तुम्ही नंतर वहीमध्ये लिहू शकता. म्हणजे एक्झाम्पल आहेत नायलॉन आणि पॉलिस्टर. नायलॉनमध्ये असतं अमाईड लिंकेज, नायलॉनमध्ये असतं अमाईड लिंकेज, आणि पॉलिस्टर नावातच आहे पॉलिइस्टर. कोणतं लिंकेज असेल? इस्टर. आणि ह्याचे लिंकेज आहे, ह्याचे एक्झाम्पल आहेत, ह्याचे एक्झाम्पल आहेत अर्लॉन, टेफलॉन, PVC, पॉलिथीन वगैरे वगैरे. एक्झाम्पल पाठ पाहिजे किंवा तुम्हाला मोनोवर बघितल्यानंतर कळून जाईल. एक्झाम्पल पाठ पाहिजे किंवा मोनोवर बघितलं कळून जाईल. इथं ह्या प्रकारे असा खतरनाक इंट्रोडक्शन झालेलं आहे. तर रिव्हिजन करतो फास्टमध्ये. बघा, पॉलिमर म्हणजे काय? पॉलिमर म्हणजे लार्ज नंबर ऑफ मोनोमर्स कंबाईन्स टुगेदर टू फॉर्म अ पॉलिमर. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ पॉलिमरायझेशन. पॉलिमर हा मायक्रो असतो की मॅक्रो? मॅक्रो असतो. लो वेट असतो की हाय वेट? हाय वेट असतो. मोनोमर म्हणजे काय? आम्ही सर, म्हणजे स्टुडंट सर, स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट सर. चला क्लासिफिकेशन बघायत फास्ट फास्ट. किती प्रकारचे क्लासिफिकेशन आहेत? पाच, बट सध्याला बघत आहोत आपण तीन. कोणकोणते? नंबर एक, डिपेंड्स ऑन सोर्स. कुठून भेटते? नेचरपासून, नॅचरल पॉलिमर. लॅबमध्ये तयार केलं? सिंथेटिक पॉलिमर. दोघांचं कॉम्बिनेशन केलं? सिंथेटिक. एक्झाम्पल पाठ करा. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हे आहे क्लासिफिकेशन नंबर 4. क्लासिफिकेशन नंबर 4, आणि हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. हे सुद्धा याच्यावर एक दोन वेळेस प्रश्न पडलेला आहे. तर पॉलिमरचं क्लासिफिकेशन डिपेंड्स ऑन मॉलिक्युलर फोर्स.
मॉलिक्युलर फोर्स वरती, मॉलिक्युलर फोर्स वरती किती क्लास येतात? तर मॉलिक्युलर फोर्स वरती 4-92 क्लास येतात. एक्झाम्पल आहे त्याचे इलास्टोमर, फायबर्स, थर्मोप्लास्टिक, थर्मोसेटिक. मग तुम्ही म्हणला असाल हे सर हे असे क्लास असताना तुम्ही मध्ये रेष का मारलात, कारण की हे दोघं एकमेकाच्या थोडंसं इन्वर्स असल्यासारखे आहेत. हे दोघं एकमेकाच्या थोडंसं इन्वर्स असल्यासारखे आहेत. तर इथे लक्ष द्या, इलास्टोमर आणि फायबर काळजीपूर्वक लक्ष द्या, हे महत्वाचं आहे. इंट्रोडक्शन मध्ये आहे बट महत्वाचं आहे. हे बघा सगळंच बघायचं, हे एनसीईआरटी ओरिएंटेड चॅप्टर आहेत. आणि मी एवढं भारी शिकवतो की तुम्हाला एनसीईआरटी बघायची गरज नाही, मी जेवढं शिकवतोय तेवढंच करायचं बस. या लक्ष द्या. तर इलास्टोमर आणि फायबर, इलास्टोमर तो इलास्टिक इलास्टोमर, तर 92 इलास्टोमर मध्ये वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. इलास्टोमर मध्ये वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, म्हणून तर ते स्ट्रेच होतं आणि म्हणून तर ते स्ट्रेन होतं आणि परत रिगेन होतं. 92 तो सॉफ्ट असतो आणि स्ट्रेची असतो. का बरं तो स्ट्रेची असतो? कारण की त्याचं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असतं, त्याच्यामुळे ते स्ट्रेच करता येतं त्याला. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल तर त्याला स्ट्रेच करता आलं नसतं. लक्षात राहू द्या, सोपं आहे, पाठ करायची गरज नाही. देन नेक्स्ट आहे फायबर. फायबर मध्ये काय असतं? स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणा किंवा स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग म्हणा, स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग म्हणा किंवा स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. बघा फायबर तुटतं का? नाही. एखाद्या दोरीला घ्या आणि दोरीला तोडण्याचा प्रयत्न करा, तुटत नाही लवकर. आणि त्याच ठिकाणी रबर घ्या, लगेच स्ट्रेच होतं, तुटून जातं. कारण की त्याच्यामध्ये वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, याच्यामध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे. तो सॉफ्ट अँड स्ट्रेची आहे, हा टफ आहे आणि याचं टेन्साईल स्ट्रेंथ हाय आहे. टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे दॅट मीन्स की ते एखादी वेट सस्टेन करण्याची टेंडन्सी. देन नेक्स्ट ह्याचे एक्झाम्पल आहेत न्यूप्रिन, वल्कनाइज्ड रबर. ह्याचे पूर्ण भरपूर एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहेत, सध्याला दोनच पाठ करून ठेवा, न्यूप्रिन अँड वल्कनाइज्ड रबर. न्योप्रिन वल्कनाइज्ड रबर, न्योप्रिन वल्कनाइज्ड रबर. देन नेक्स्ट ह्याचे एक्झाम्पल, फायबरचे एक्झाम्पल नायलॉन. नायलॉनची दोरी तुम्ही ऐकलाच असाल. जनरली बांधणं कपडे वाळू घालत असताना आपण गॅलरीमध्ये बांधतो नायलॉनची दोरी. अँड देन नेक्स्ट टेरलिन, टेरलिनचे कपडे असतात, टेरलिन, डॅक्रॉन, पॉलिस्टरमध्ये त्यालाच पॉलिस्टरचे कपडे, पॉलिस्टर साड्या असतात, साड्या साड्या. नेक्स्ट हे बघा दोन, परत सांगतो. फास्ट, तुम्ही आहात इलास्टोमर, मी आहे फायबर. तुम्ही आहात वीक, मी आहे तुमच्यात आहे वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, माझ्यात आहे स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा स्ट्रॉंग बॉन्डिंग, हायड्रोजन बॉन्डिंग. तुम्ही आहात सॉफ्ट अँड स्ट्रेची आणि मी आहे टफ, आणि माझी टेन्साईल स्ट्रेंथ काय आहे? हाय, मी जास्त वजन सस्टेन करू शकतो. आणि तुमचे एक्झाम्पल आहेत न्यूप्रिन अँड वल्कनाइज्ड रबर, आणि माझे एक्झाम्पल आहेत नायलॉन अँड टेरलिन. साड्या साड्या घ्या, साड्या. नेक्स्ट थर्मोप्लास्टिक अँड थर्मोसेटिंग, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याचं कधी तुम्ही नाव पण ऐकलं असाल, प्रकार पण माहीत नसेल तुम्हाला. थर्मोप्लास्टिक अँड थर्मोसेटिंग, थर्मोप्लास्टिक अँड थर्मोसेटिंग. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर 92 सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला आणि लाईक करा, जेणेकरून मला आणखीन जास्त प्रोत्साहन येईल. कमेंट करा चला भारी भारी, मला मला जोश येईल तुम्हाला आणखीन शिकवण्यामध्ये. आणि व्हिडिओ तुम्हाला आणखीन छान नॅचरल कन्सेप्च्युअल भरपूर पोरं म्हणत आहेत की सर रेग्युलर क्लासमध्ये बसल्यासारखं वाटत आहे. सर ज्यावेळेस सर आम्ही मोबाईल व्हिडिओ बघतोत आणि हेडफोन लावून बघतो त्यातल्या त्यात, तर असं वाटतं की क्लासमध्येच बसलोत आम्ही. एवढी भारी फिलिंग येत आहे. बरेच पोरं मला व्हॉट्सअपवर कमेंट करत आहेत, नाही यूट्यूबवर डायरेक्ट कमेंट करावा आणि खतरनाक. या तर हे बघा थर्मोप्लास्टिक थर्मोसेटिंग. थर्मोप्लास्टिक म्हणजे काय? सॉफ्ट ऑन हीटिंग असतं. थर्मोप्लास्टिक कसला पॉलिमर आहे? सॉफ्ट ऑन हीटिंग आणि हार्ड ऑन कूलिंग. म्हणजे आपलं पॉलिथिन बाळा, पॉलिथिन, पॉलिथिनला गरम करा सॉफ्ट होते आणि त्याला कूल करा हार्ड होते. ओके, सगळं जे काय आपल्या घरी पॉलिमर आहेत, द मोस्ट ऑफ पॉलिमर हे थर्मोप्लास्टिकचे. जे काय आपण घरी यूज करतो, साधी हो आपली पेन सुद्धा, आता ह्या पेनला जर मी समजा मेल्ट केलं, गरम केलं समजा किंवा जाळलं, तर हे काय होतं? सॉफ्ट होतं. आणि कूल केलं की हार्ड होतं. हे थर्मो काय आहे? हे थर्मो प्लास्टिक आहे. सॉफ्ट ऑन हीटिंग, हार्ड ऑन कूलिंग. बट थर्मोसेटिंग नॉट, नॉट. देन नेक्स्ट 92 हा कसा आहे? लिनियर आणि ब्रँचड आहे.
हा लिनियर आणि ब्रँचड असल्यामुळेच, लिनियर आणि ब्रँचड असल्यामुळेच हीट केल्यानंतर सॉफ्ट होतो आणि कूल केल्यानंतर हार्ड होतो. आणि हा नेटवर्क आहे, क्रॉस लिंक्ड 3D नेटवर्क आहे असं हे होत नाही. हे बघा रिझनसुद्धा आहे, असं 3D नेटवर्क असल्यामुळं हे असं होत नाही आणि लिनियर ब्रँच असल्यामुळं हे होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, थर्मोप्लास्टिक हे रिमोल्डेड अँड रिसायकल्ड आहे. रिमोल्डेड अँड रिसायकल्ड म्हणजे समजा हे आता पेन बनवलं आहे, आता हे समजा मला खराब वाटलं, मी भंगारमध्ये टाकून दिलं, तर तो रिसायकल होऊन अजून येतो. रिमोल्डेड अँड रिसायकल्ड भंगारवालं हे घेतं, परंतु हे जे थर्मोसेटिंगचं आहे नॉट रिमोल्डेड अँड रिसायकल्ड म्हणजे भंगारवालं हे घेत नाही. तुम्हाला बघा कधी अनुभव म्हणून सांगतो की गावाकडे किंवा इकडे तिकडे भंगारवाला माणूस आल्यानंतर काही काही भंगारच्या वस्तू हे नाही चालत म्हणून वापस देऊन टाकतो. का बरं वापस देऊन टाकतो? ते वस्तू रिमोल्डेड आणि रिसायकल्ड नसतात. त्यामुळं आता शहरातल्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल, बट खेडेगावातल्या विद्यार्थ्यांना 100% माहीत असेल, आईस्क्रीमचा गाडा, म्हातारीचे केस खाण्यासाठी आपण भंगार विकतो त्यावेळेस त्याचा अनुभव असेल. हे लय लय महत्त्वाचं आहे. चला आपण अजून एकदा शिकूयात. तुम्ही आहात थर्मोप्लास्टिक, मी आहे इकडे या, मी आहे थर्मोप्लास्टिक, तुम्ही आहात थर्मोसेटिंग. पाहणो, मी सॉफ्ट ऑन हीटिंग, हार्ड ऑन कूलिंग. तुम्ही नाही नाही. मी म्हणणार मी सॉफ्ट ऑन हीटिंग, हार्ड ऑन कूलिंग. तुम्ही म्हणायचं नाही नाही. या नेक्स्ट, मी म्हणणार मी लिनियर आहे, मी ब्रँचड आहे. तुम्ही म्हणणार आम्ही सर क्रॉस लिंक्ड आहोत, 3D नेटवर्क स्ट्रक्चर आहोत. मी म्हणणार बाणो मी रिमोल्डेड आहे, रिसायकल्ड आहे. तुम्ही म्हणणार सर आम्ही रिमोल्डेड नाही, रिसायकल्ड नाही. तुम्ही मी म्हणणार माझे एक्झाम्पल काय आहेत, पॉलिथीन, पॉलिप्रोपिलीन, PVC. PVC माहिती का? पॉली व्हिनील क्लोराईड पाईप. पाईप जे आपल्या घरी यूज करतो त्या सगळे पाईप्स, किंवा शेतात जे यूज करतो ती पाईप्स सगळे कशाचे असतात? PVC असतात. पॉली व्हिनील क्लोराईड, हीट ऑन सॉफ्ट, सॉफ्ट ऑन हीटिंग, हार्ड ऑन कूलिंग. म्हणून तर बाळांनो शेतामध्ये बघा, पाईप एका पाईपमध्ये दुसरं पाईप जर बसत नसेल तर त्याला गरम करतात, सॉफ्ट करतात आणि एका पाईपमध्ये दुसरं पाईप घालून टाकतात. बिकॉज देज आर द थर्मोप्लास्टिक, थर्मोप्लास्टिक. आणि हे थर्मोसेटिंगचं जर एक्झाम्पल सांगायचं म्हणलं तुम्हाला, तर तुमच्या घरी कुकर जर असेल तर ते कुकर किंवा कुठलंही नॉनस्टिक पॅन जे असतं तर त्याच्या ते साईडला पकडायला असतं बघा, कुकरला असतं बघा सगळ्यात मस्त. तुमच्या घरी जर कुकर असेल तर त्या कुकरचं जे पकडायचं जे हँडल असतं तिथं बघा, काळं काळं ते जे प्लास्टिक असतं ते थर्मोसेटिंगचं आहे. कारण की तेवढं कुकर गरम झाल्यानंतर सुद्धा ते सॉफ्ट होतं का? नाही होत. ते आहे थर्मोसेटिंग पॉलिमर. भंगारवाला विकून बघा ते घेत नाही. हे असं याचं रिव्हिजन झालं. आता इकडे या, पॉलिमर क्लासिफिकेशन. आणि हे क्लासिफिकेशन कितवं आहे? हे क्लासिफिकेशन आहे पाचवं. हे क्लासिफिकेशन पाचवं आहे आणि ते आहे डिपेंड्स ऑन मोनोमर. म्हणजे पॉलिमर करताना कसल्या प्रकारचे मोनोमर यूज करताय, किती मोनोमर यूज करताय, ह्याच्यावर प्रकार आहे होमोपॉलिमर आणि हेट्रोपॉलिमर. हे होमोपॉलिमर म्हणजे काय आणि हेट्रोपॉलिमर म्हणजे काय, तुम्हाला त्याच्या नावातच यायला पाहिजे. होमो, होमो म्हणजे एकाच प्रकारचा मोनोमर यूज करत असाल तर होमोपॉलिमर, एकाच प्रकारचा मोनोमर यूज करत असाल तर होमोपॉलिमर, दोन किंवा दोनपेक्षा जास्त यूज करत असाल तर हेटिरोमर, हेटिरोपॉलिमर. लक्षात राहू द्या. आता आपल्या क्लासमध्ये समजा फक्त मुलंच ट्युशनला आहेत होमो, फक्त मुलीच ट्युशनला आहेत होमो. बट आपल्या क्लासमध्ये असं असतं का? मुलं पण असतात, मुली पण असतात. म्हणजे हा होमो ट्युशन आहे का हेटिरो ट्युशन आहे? हेटिरो, तसं काम आहे. एकाच टाईपचे मोनोमर होमो, दोन किंवा दोनपेक्षा जास्त टाईपचे मोनोमर हेटिरो. आणि हेटिरोपॉलिमर इज ऑल्सो कॉल्ड ॲज कोपॉलिमर. हेटिरोपॉलिमर इज ऑल्सो कॉल्ड ॲज कोपॉलिमर. आणि इथं लक्ष द्या, हे एक्झाम्पल पॉलिथिन, PVC, नायलॉन 6, टेरिलिन आणि नायलॉन 6 हे एक्झाम्पल तुम्ही पाठ करून घ्या. याचे एक्झाम्पल तुम्हाला हळूहळू पुढे कळून जातील. आणि की तुम्हाला मी 20 ते 25 प्रकारचे पॉलिमर शिकवणार आहे. साधी गोष्ट आहे. आणि ते पॉलिमर डिटेलमध्ये शिकवत असताना, ते तयार करत असताना जर एकाच प्रकारचा मोनोमर असेल तर होमो, दोन तीन असतील तर हेटिरो, तुम्ही स्वतः सांगू शकता. त्याच्यामुळे हे एवढं छान लर्न करून ठेवा. अतिशय महत्त्वाचं आहे हे लर्न करून ठेवणं, अतिशय महत्त्वाचं आहे, फार फार महत्त्वाचं आहे. ओके.